लाल दिवा आणि घुंगरू यांचा अनोखा मेळ पाहायला मिळणार आहे चंद्रमुखी या सिनेमात. हा मेळ कसा जमला आहे, हा खेळ कसा रंगला आहे, हे आपण 29 एप्रिलला पाहणार आहोत. आदिनाथ अमृता दोघंही माझ्या सोबत आहेत आत्ता. आणि सुरुवातीलाच एक छान टास्क आहे तुम्हाला, जरा असा गोड असा. तर तुम्ही इतकं आम्हाला असं रंगवलेलं आहे, तर आम्हाला खूप आतुर केलंय मी तुला, ऍक्च्युली आतुर केलंय, प्रेक्षकांना आतुर केलंय, घायाळ केलंय साडी तू. बरोबर आहे. तर हा मोगरा मी आज आणलेला आहे गजरा, आणि हा दौलतराव देशमाने त्यांच्या खास अंदाजात चंद्रमुखीला देणार आहेत. ओ माय गॉड, माझ्या अंदाजात मी द्यायचं दौलतरावांच्या अंदाजात. ऍक्च्युली दौलतरावांनी गजरा माळलाय का? माझा दिग्दर्शक होता, त्यांनी हे सगळे टास्क मलाच ठेवले होते. त्याला तर कधी कधीच गजरा असा, टेल मी हाऊ टू डू दिस, असं मी कसं सांगू. आणि तुला देताना काहीतरी बोलू शकतोस दौलतरावांच्या अंदाजात डायलॉग बोलू मी. हातावितावर फक्त बोलून जिंकायचंय ठरलं की नाही दौलतरावांचं. नॉर्मली मला डायलॉग डिरेक्टर स्क्रिप्ट देतो आणि मग मी हे सगळं करतो, पण असं मला काही नाही, माझं उत्तर ठरलंय. तुझं उत्तर का ठरलंय आधीच? एक सेकंड, सुचला डायलॉग. खर तर ह्याची सवय नाही, पण 29 एप्रिलपर्यंत सवय नसलेल्या गोष्टी करण्याचीच वेळ आली आहे. हा गजरा आमच्यासाठी, तुमच्यासाठी. ते सगळं ठीक आहे, पर 29 एप्रिलला भेटताल ना? सगळं आम्ही या सगळ्या दिलखेचक अदा आणि हे सगळं असं दौलतरावांचं असं घायाळ होणं हे सगळं आम्ही पाहतोय खूप. आता खूप उत्सुकता म्हणजे अगदी अशी झालेली आहे. तुम्ही दोघं आता एकत्र भेटलाय मला छान. मला काय करायचं, कुठे माळायचा, कुठे माळायचा? ते नाही नाही, ह्या केसांमध्ये नाही, ते लहान मुलीसारखं पिन सर असू देत. ते आपण तिकडे पाहतो, आपण हे बघ ना मस्त लावलं तू आता, बरं नंतर करूया. तू हातात असं स्वतःला म्हणून, पण असा नाहीये दौलतराव, असे नाहीये. स्टॉप, चंद्र ऑफेंड झाली म्हणजे काय? असे असे नाही आहात हो, म्हणजे जवळपास नाहीये त्याचं कॅरेक्टर. तुम्ही असे नाही, तुम्ही असे नाही आहात. आता इथे एक वेगळा चंद्रमुखी 2 असा आता पाहायला मिळतोय आपल्याला. तर इतक्या वर्षांनी तुम्ही पुन्हा एकत्र आलात आणि ते सुद्धा इतक्या सुंदर सिनेमासाठी, अर्थात विश्वास पाटील यांची कादंबरी, त्याचं रूपांतर, प्रसादक दिग्दर्शन, सगळंच जुळून आलं याच्यात. तर आत्ता मात्र आता मला सांगा की ही केमिस्ट्री कशी रंगली आहे इकडे. खरं सांगायचं तर यात आदिनाथ प्रसादचं श्रेय आहे. विडा रंगतो तशी, विडा रंगतो तशी, म्हणजे अर्थात मी बोरिंग आन्सर देणार नाही. तर अर्थात प्रसाद ओक ह्यांनी आमच्यावर वर्कशॉप्स केले, त्यांनी खूप मेहनत घेतली, त्याचं मार्गदर्शन, एव्हरीथिंग, हॅट सॉफ्ट प्रसाद. त्याच्या व्यतिरिक्त एक ती केमिस्ट्री कुठून आली हे मी सिक्रेट आज ओपन करणार आहे. आणि त्याचं उत्तर हे आहे की काय बोल पटकन. त्याचं उत्तर हे आहे, थांब के बैठिए का जना. माझ्या दौलत आणि चंद्राच्या केमिस्ट्री मागचं गुपित काय आहे मी आता सांगणार आहे. आणि ते गुपित आहे, चंद्राला अमृता खानविलकरला सापडलेले चंद्राचे डोळे. आय थिंक फॉर एव्हरी ऍक्टर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कुठलंही पात्र साकारताना, कुठलंही पात्र शोधताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तो शोधत असतो, तो शोधण्याचा जो प्रवास असतो, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप लांबचा असतो. कारण त्यात तो प्रवास, त्यातून त्या प्रवासातून जाण्यासाठी रिसर्च, तालीम, खूप काय काय करून करून शेवटी तिकडे पोचतो. आणि तो असतो त्या पात्राची नजर सापडणं, त्या पात्राचे डोळे सापडणं. आणि मला असं वाटतं की अमृता ह्या प्रोजेक्ट, चंद्रमुखीचं प्रोजेक्ट, ही तिने कन्सीव्ह करण्यापासून ती ह्या प्रोसेसमध्ये आहेत. खरं तिने तिचा एक वेगळा जर्नी आहे तो चंद्रमुखी सिनेमा कसा तिने घडून आणला. आणि त्या सगळं प्रोसेसमध्ये करण्यात तिने स्वतःला खूप वाहून घेतलं आहे, स्वतःला
खूप तिने पॅशनेटली ते सगळं केलं आणि त्या प्रोसेसमध्ये नकळत तिला एक दिवस मला वाटतं ते तिलाही कळलं नसेल, डायरेक्ट पडद्यावरती बघितल्यावर तिला जाणवलं ते, पण तिला ते डोळे सापडले कुठेतरी. आणि मला असं वाटतं की मला दौलत देशमानेचे डोळे तिच्या डोळ्यातूनही सापडले आणि अर्थात प्रसादनी आमच्यावरती मेहनत खूप घेतली, त्यातूनही आमचं ते चर्निंग झालं, ते आम्हाला हात धरून तो त्या पात्रामध्ये खोल घेऊन गेला. पण येस, मला वाटतं की ह्या डोळ्यातून मला ते दौलतचे डोळे सापडले आणि ती केमिस्ट्री तुम्हाला ती दिसते आहे ते मला वाटतं तिथून सगळं येत असं. मला असं वाटतं केमिस्ट्रीपेक्षा हे ना त्यात जी प्युरिटी आहे आणि ऑनेस्टी आहे आणि ते माणसं म्हणून आमच्या दोघांमध्ये आहे. म्हणजे आदिनाथ स्वतःमध्ये ते आहे, ती जे ज्या ऑनेस्टली तो काम करतो, ज्या ती शिद्दत इज द करेक्ट वर्ड, त्यांनी तोही अत्यंत ओतून त्यांनी काम केलं आहे. आणि चंद्रमुखी अर्थातच टायट्युलर रोल असल्यामुळे मीही ते तसं केलं आहे. तर ती ऑनेस्टी आणि ती जी प्युरिटी आहे ना, ती खूप कमी लोकांमध्ये, खूप कमी केमिस्ट्रीजमध्ये पाहायला मिळते, खूप कमी जोड्यांमध्ये ती पाहायला मिळते. म्हणजे आणि द बेस्ट थिंग अबाउट दिस जोडी इज की आम्ही एकमेकांचं ऐकतो, आम्ही कुठल्याही प्रकारचं बॅगेज घेऊन येत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारे स्टबन नाही आहोत. म्हणजे समजा मी त्याला काहीतरी सांगितलं तर तो ते ऐकतो, त्यांनी मला काहीतरी सांगितलं तर ते मी ऐकते. तर तो जो एक ॲक्टर जो स्टबननेस असतो कधी कधी, तो अत्यंत पाण्यासारखा होता. त्याला ग्लासात ओतलं असतं तर त्यांनी त्याचा शेप घेतला असता, त्याला यु नो बॉटलमध्ये ओतलं असतं तर त्यांनी त्याचा शेप घेतला असता असं मला वाटतं. आणि पण चंद्रमुखीसाठी अमृताने जो शेप घेतला आहे ते वजनावर ना यांनी मला एवढं छळलंय दोघांनी. इनफॅक्ट तिचं असं आमचं खूप आर्ग्युमेंट होतं की आणि प्रसादने आम्ही सगळे म्हणतो की आय थिंक अमृता हॅज लुक्ड हर बेस्ट, ते मेमाणेमुळे आहे अगदी मनापासून सांगते, बेस्ट अँड शी इज लुकिंग हर बेस्ट राईट नाऊ. आणि ना काही नाही ग, मी तुला सांगू, अजिबात मोटिवेट करत नाही आत्ता, तो मला मोटिवेट करत नाही की थोडंसं वजन कमी कर किंवा असं काहीतरी यु नो, किंवा माझी आई पण मला मोटिवेट करत नाही. माझं सुद्धा एक मिनिट मला मोटिवेट तर करा की मला वजन कमी करायचंय, तर नाही नाही असं छान दिसतंय, छान दिसते अमृता, खरंच गरज नाही आहे. म्हणजे का आता नीलू नाही पण खरंच जसं मी म्हटलं की हिनार नखऱ्याची लावणीला दिला रॉयल सन्मान, ही बरारी अमृताची. खरंच अमृता खूप खूप सुंदर वाटतंय आणि अर्थात यामागे तुझी ती अपार मेहनत आहे जी प्रत्येक त्या फ्रेममध्ये जाणवते तुम्हा सगळ्यांचीच. पण खूप सुंदर अमृता, आता तूच सांग या तुझ्या जर्नीबद्दल थोडंसं पुन्हा एकदा. मला मी एवढंच सांगू इच्छिते की महाराष्ट्राच्या मातीतला हा चित्रपट आहे, लोककलेनी सजलेला नटलेला हा चित्रपट आहे. आणि जर महाराष्ट्रातलीच मंडळी जाणार नाही तर मग कोण जाणार, मला असं वाटतं. आणि हो, अनेक उतार चढाव पाहिले चंद्रमुखीने, चांगले वाईट संघर्षमय असे उतार चढाव पाहिलेत. पण आता ही 100% कपॅसिटीमध्ये रिलीज होणारी फिल्म आहे, एक फिमेल सेंट्रिक फिल्म आहे, त्यात एक प्रेमकहाणी आहे, पॉलिटिकल प्रेमकहाणी आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळं जे काही आहे ते एक कथानक म्हणून लोकांसमोर घेऊन आलो आहोत. गाण्यांना अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे, आता अजून काय पाहिजे प्रेक्षकांना, आता फक्त आम्हाला प्रेक्षकांनी गर्दी करायला हवी एवढंच पाहिजे. अगदीच. आणि मला आता हे विचारायचं आहे पटकन तुम्हाला काही छोटे छोटे क्विक क्वेश्चन्स की तुमचं दोघांचं फेवरेट गाणं कुठलं आहे, तुझं फेवरेट कुठलं आहे त्याचं? हा येस, बाई ग. बाई ग, हो हो, ते तो टेलिपथी गेम झाला इकडे एक साधारण. आणि अजून फेवरेट डायलॉग कुठला आहे? माझे दोन डायलॉग्स आहेत. दौलतराव चंद्राला खूप दिवसांनंतर भेटायला येतात आणि ती रागवलेली असते, लटका राग असतो आणि ती म्हणते, रागातला राग कळतो या पर प्रेम कळत नाही भाई, कुणी केलं खासदार तुम्हाला? आणि त्याच्यावरती मग आदिनाथचा डायलॉग आहे. आणि माझा जो एक कलावंतीण म्हणून जो एक डायलॉग आहे तो हा आहे. अच्छा, रागातला राग कळतो या पर प्रेम कळत नाही भाई, कुणी केलं खासदार तुम्हाला? हजारो हुशार लोकांनी अमूर्ख निवडला, तू सुद्धा. इकडे जा.
आणि तमाशाच्या तालमी तयार झालेला आवाज आहे यो. मंचावरून पहिला सा लागला की त्यो तंबूतल्या शेवटल्या भैऱ्या म्हाताऱ्याच्या कानापर्यंत सुद्धा पोहोचलाच पाहिजे. हो, हे एक हा कलावंतीण म्हणून मला एक वाटतं की फार सुंदर डायलॉग आहे. हो, तुझा फेवरेट कुठला? मी पण आता विचार करत होतो की कुठला बोलू. फेवरेट पण मला असं वाटतं एक डायलॉग आहे, पण आता मी ते डायलॉग बोलल्यावरती अनेक संदर्भ लागतील. पण असे पण मला असं वाटतं की सध्या जो सगळ्यांना आवडलेला डायलॉग आहे तो म्हणजे कोण आहेस तू चंद्रा, कुठून आलीस माझ्या आयुष्यात. खूप सुंदर आहे ते गाणं यार, त्याचं काय करायचं त्या गाण्याचं. चांद राती इज मॅजिक, इट्स रिअली मॅजिक. मला प्लीज आता त्या गाण्याचं शूटिंगचे. मला सांगायचं की एकतर श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर या दोघींनीही चार चांद लावले आहेत त्या दोन्ही, श्रेयानी दोन गाण्यांना आणि आर्यानी बाई गला. आणि अजय अतुलचं कॉम्पोजिशन असल्यामुळे म्हणजे मला असं वाटतं आपली कुवतच नाही आहे त्यांच्या कॉम्पोजिशन्सविषयी काही बोलायची. आज माझ्या करिअरचं जेव्हा काही सोनं व्हायचं असतं तेव्हा त्यांची साथ आशीर्वाद म्हणून लागतो. आणि तसंच चंद्रमुखी या चित्रपटासाठी पण झालं आहे. आणि तो चांद राती शूट करत असताना आमच्याकडे गाणं नव्हतं रादर, आम्ही फक्त मॉन्टाजेसमध्ये ते गाणं शूट केलं होतं. हो, आणि आम्हाला इंटेन्सिटी माहिती होती या गाण्याची काय असणार आहे. आणि तुम्ही पाहाल तर हे एकमेव गाणं आहे जेव्हा चंद्रा आणि दौलत एक होतात. आणि त्याच्यानंतर मग वाटचाल फारच वेगळी आहे त्यांच्या प्रवासाची. पण हे गाणं करत असताना मी तुला अगदी मनापासून सांगते नीलू की होतं नव्हतं प्रेमाविषयी ते सगळं ओतलंय. फेवरेट शॉट्स खूप आहेत. मला आठवत होतं म्हणजे हातात कंदील आणि बोटीत तुम्ही बसलाय. अरे जर तुम्हाला खूप सुंदर रोमॅन्टिक जे व्हिज्युअल्स तुम्हाला जे दिसले त्या गाण्यात, त्यात एक खास करून ते जे व्हिज्युअल्स आहेत जे बोटीत आम्ही असे खूप असे आयटीत एलिगंटली आणि असा एक दौलत बोट चालवतोय, वल्ल असा टाकतोय पाण्यात, थाटाने टाकतोय आणि चंद्रा अशी एलिगंटली अशी बसली आहे पोज घेऊन समोर. त्या शॉटच्या मध्ये जर तुम्ही रोल केलं असतं तर तुम्हाला कळलं असतं तो एलिगन्स काय आहे. कारण मी सपोज मी वल्ल करतोय, आता मी वल्ल करतोय आणि ही समोर बसली आहे आणि आम्ही शॉर्ट रोल झाला आणि आता मी वल्ल केला. आता लुक रोमॅन रोमॅन इंटेन्सिटी देऊ, इंटेन्सिटी इंटेन्सिटी से गौर गौर फरमाई आणि मग गूजबम्स. वाव. आणि आता मला वल्ल त्या बाजूला फिरवायचं परत बेरिंग हे असं करत करत आम्ही बोट चालवत होतो. आणि त्यामध्ये जवळपास अशी बसले होते कारण ती बोट अशी अशी होत होती. वल्ला तू करता पाणी तिच्या अंगावर सांगत चालायचं ते सगळं. आणि त्यात संजय मेमाणे आधी बहुत आगे चला गया तू वापस आजा सर मेरा शोल्डर जाएगा सर आधी प्लीज आजा ओके फाईन. खाली साप बघणं वगैरे म्हणजे आम्ही असं रोमॅन्टिकली एकमेकांमध्ये साप वेगळी आहे. पण आता आम्हाला तिकडे फार सुंदर दिसलंय सगळं. ती जी एक इंटेन्सिटी वगैरे समजत एलिगंट खरंच अप्रतिम रिस्पॉन्स मिळतोय सगळ्याच गाण्यांना. आता फक्त जाता जाता प्रेक्षकांना पुन्हा एकदा आता एकदमच असं 29 एप्रिल असं अगदीच आता जवळ आलेलं आहे. काय सांगू आता तुम्हाला, चंद्रमुखी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय 29 एप्रिलला. आणि अगदी मनापासून सांगते हा चित्रपट तुमच्या सहपरिवाराबरोबर जाऊन बघा. आणि एका लोककलावंतिणीची ही प्रेमकहाणी आहे ती एक्सपिरियन्स करा.